आज पक्षाने परत तिसऱ्यांदा खासदारकीची उमेदवार मला जाहीर केलेली आहे. त्याच्याबद्दल आदरणीय मोदी साहेब असतील, अमित शहाजी असतील, त्याच्यानंतर नड्डाजी असतील, आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, गिरीशभाऊ असतील, यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते की यांनी माझ्यावर विश्वास ठेवून परत तिसऱ्यांदा मला संधी दिली. आणि त्याचबरोबर मी सगळ्या जनतेचे खूप खूप मनापासून आभार मानते की परत तिसऱ्यांदा त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. कारण की आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे, सातत्य त्याने पार्टीचे सुद्धा सर्व्हे होत होते आणि त्या सर्व्हेमध्ये जनतेने मला साथ दिली. कारण की जनतेने मला साथ दिली नसती तर कदाचित माझा विचार झालाही नसता. पण आज जनतेचे पण खूप खूप मनापासून आभार मानते. नक्कीच जो विश्वास पार्टीच्या लोकांनी माझ्यावर दाखवलेला आहे तर भारतीय जनता पार्टी संघटनेसाठी आणि जनतेसाठी तिसऱ्यांदा परत अजून काय चांगली सेवा मला लोकांसाठी करता येईल तर ते माझे प्रयत्न राहतीलच. आणि आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे कारण की सगळ्यांच्या मनात खूप धाकधूक होती. माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांच्या मनात, सर्वसामान्य जनतेच्याही मनामध्ये होतं की ताईंना संधी मिळाली पाहिजे. आणि आज सगळ्यांची प्रार्थना, सगळ्यांच्या शुभेच्छा आज पूर्ण होताना दिसत आहे.